राज्यामध्ये आपण राजकीय घडामोडी बघतो आहे, अनेक आमदार जे आहेत 40 ते 50 आमदार जे आहेत शिंदे गटात गेले, मात्र आपण जे आहेत ते उद्धव ठाकरे साहेबांसोबत राहण्याचा निर्णय घेतला। कैसे छोड़ दूँ अकेला उनको जिनको हराने के लिए सारी दुनिया एक हो चुकी है। मी जरी अपक्ष म्हणून निवडून आलेलो असलो तरी मी सांगितल्याप्रमाणे काही सिद्धांतावरती उद्धव साहेबांच्या बरोबर शिवसेनेबरोबर आलेलो होतो आणि त्याप्रमाणे मी जाहीरपणे त्यावेळेस ही घटना झाल्यानंतर उद्धव साहेबांना फोन करून सांगितलं की मी तुमच्याबरोबर आहे, तुमच्याबरोबर राहणार आणि त्याप्रमाणे उद्धव साहेबांबरोबर मी राहण्याचा निर्णय घेतला आणि तो अंमलात आणलेला आहे। मात्र तुम्ही आता भाषणात पण म्हटले की अनेक आमदारांची नाराजी होती विकास कामांच्या बद्दल, देखील आता तुमचे देखील अनेक कामं थांबली आहेत, तर मग काय नेमकं आता पुढे कशी असतं? ही वस्तुस्थिती आहे की आमदार नाराज होते, काही राजकीय नाराजी असेल, काही कामांच्या बाबतीत असेल, त्या त्यावेळेस उद्धव साहेबांनी मीटिंग घेण्याचा प्रयत्न केला, आम्हाला सर्वांना सूचना दिल्या होत्या, त्याप्रमाणे आम्ही देखील त्या आमदारांच्या कामं करण्याचा प्रयत्न केला, काही राहिला असेल शेवटी त्या आमदारांनी त्यांचा तो निर्णय घेतलेला आहे, परंतु मी मात्र या अडचणीच्या काळामध्ये उद्धव साहेबांबरोबर हा राहिलेलो आहे। आता तुमचे जे सहकारी आहेत शिवसेनेतले जे मंत्री जे सोडून गेलेत सगळे उद्धव ठाकरेंना, त्यांना देखील काय आव्हान तुमचं असणार? नाही, मी त्याबाबतीत काही बोलू इच्छित नाही, कारण तो त्यांचा निर्णय आहे। सर, तुम्ही 4 महिन्यापूर्वी तुम्हाला कळवलं होतं रायगडच्या कार्यकर्त्यांनी, नाही कल्पना मलाच नाही तर त्यांना पण असावी, परंतु इतकी मोठी नाराजी आणि त्यातनं इतका मोठा स्फोट होईल ही अपेक्षा आम्हाला कोणालाही नव्हती, कदाचित उद्धव साहेबांना देखील नसावी, परंतु दुर्दैवाने ते झालेलं आहे। शिंदे गटाकडून तुम्हाला देखील काही संपर्क होतोय का आजही? नाही, आज संपर्क होत नाही, परंतु मी मुख्यमंत्री म्हणून त्यांची निवड झाली त्यांचं अभिनंदन करू इच्छितो, उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस साहेब यांचं अभिनंदन करू इच्छितो आणि त्यांना आमचं सहकार्य राहणार आहे। आता शिवसेना वाढीसाठी पुन्हा तुमचं काम सुरू होईल काय, कसं जिल्ह्यात? एकदा ही जी न्यायालयीन लढाई आहे शिवसेनेच्या पक्षाच्या बाबतची, ती निकालात निघाल्यानंतरच येणाऱ्या काळामध्ये पक्ष आणि पक्षाच्या बाबतीतचं काम आणि एकूणच राज्याचं आणि जिल्ह्याचं राजकारण हे स्पष्ट होणार आहे। मी मतदान केलेलं आहे, मी अनेक दिवस आजारी होतो आणि कार्यकर्त्यांशी फक्त फोनवर बोलणं होत होतं आणि म्हणूनच आज हा मेळावा घेतला की आपल्या घरातल्या तालुक्यातल्या कार्यकर्त्यांशी बोलावं, लोकांशी बोलावं, समाधान वाटलं, मलाही वाटलं आणि कदाचित लोकांना देखील वाटलं असेल, येणाऱ्या काळात याच समाधानाच्या आणि आत्मविश्वासाच्या बळावरती पुढे कामकाज चालू राहील। मला वाटतं त्या बाबतीत विरोधी पक्षनेते अजितदादा पवार यांनी वक्तव्य केलेलं आहे की सरसगट सगळ्या कामांना स्थगिती देणं योग्य नाही, परंतु आता नवीन सरकार आलेलं आहे, त्यांनी तो निर्णय घेतलेला आहे, ठीक आहे।